हॅलो एव्हरीवन, आज आपल्याला सुरू करायचं आहे आपला नेक्स्ट टॉपिक 2.3, दॅट इज सेपरेटिंग द कॉम्पोनंट्स ऑफ अ मिक्सर. 2.3 सेपरेटिंग द कॉम्पोनंट्स ऑफ अ मिक्सर. काल आपण 2.2 बघितला होता, ज्याच्यामध्ये आपण तीन प्रकारचे सोल्युशन्स बघितले होते. कुठले होते? एक ट्रू सोल्युशन होतं, ज्याच्यामध्ये जे दोन कॉम्पोनंट्स आहेत ते युनिफॉर्मली मिक्स होतात. ओके, सो दॅट इज अ होमोजिनियस मिक्सर. दुसरं होतं सस्पेन्शन, दॅट इज अ प्युअर हेट्रोजिनियस, ज्याच्यामध्ये दोन्ही कॉम्पोनंट्स कम्प्लिटली सेपरेट होऊ शकतात. आणि तिसरं जे होतं, दॅट वॉज अ कोलॉइडल सोल्युशन. इट अपियर्स टू बी होमोजिनियस बट इट इज नॉट होमोजिनियस, इट इज हेट्रोजिनियस. हे काल आपण बघितलं होतं. आता त्याच्या पुढे आपल्याला जायचं आहे सेपरेटिंग द कॉम्पोनंट्स ऑफ अ मिक्सर. मग काय टेक्निक वापरून हे कॉम्पोनंट्स आपण सेपरेट करू शकतो, त्यांना वेगळं वेगळं कसं काय करू शकतो, हे आज आपल्याला बघायचं आहे. सो बिफोर गोईंग अहेड, एक ओव्हरव्ह्यू घेऊयात आणि मग इनर व्ह्यूमध्ये जाऊयात. ओके, आतमध्ये घुसूयात त्याच्या. सो आठ टेक्निक्स आहेत, एट टाइप्स ऑफ टेक्निक्स वी हॅव. इव्हॅपोरेशन टेक्निक, सेंट्रिफिकेशन टेक्निक, देन युझिंग अ सेपरेटिंग फनल, सब्लिमेशन, क्रोमॅटोग्राफी टेक्निक, डिस्टिलेशन टेक्निक, फ्रॅक्शनल डिस्टिलेशन टेक्निक अँड क्रिस्टलायझेशन टेक्निक. अशा आठ प्रकारच्या टेक्निक्स, त्या कशा प्रकारे काम करतात, काय त्याचा ॲपरेटस आहे, काय त्याचा सेटअप आहे, सगळ्या डायग्राम्स टेक्स्टबुकमध्ये दिलेल्या आहेत. ठीक आहे, त्या तिथनं तशा तशा ड्रॉ करायच्या आहेत आपल्याला. ओके, सो वी विल मूव अहेड. आय एम स्टार्टिंग, रीड करतोय मी पेज नंबर 19 वरती 2.3 सेपरेटिंग द कॉम्पोनंट्स ऑफ अ मिक्सर. लक्ष द्या टेक्स्टबुकमध्ये. वी हॅव लर्न दॅट मोस्ट ऑफ द नॅचरल सबस्टन्सेस आर नॉट केमिकली प्युअर. डिफरंट मेथड्स ऑफ सेपरेशन आर यूज टू गेट इंडिव्हिज्युअल कॉम्पोनंट्स फ्रॉम अ मिक्सर. सेपरेशन मेक्स इट पॉसिबल टू स्टडी अँड यूज द इंडिव्हिज्युअल कॉम्पोनंट्स ऑफ अ मिक्सर. ते कॉम्पोनंट्स वैयक्तिक इंडिव्हिज्युअली स्टडी करण्यासाठी आपल्याला सेपरेशन करणं गरजेचं आहे. ओके, हेट्रोजिनियस मिक्सर्स कॅन बी सेपरेटेड इन टू देअर रिस्पेक्टिव्ह कॉन्स्टिट्युएंट्स बाय सिम्पल फिजिकल मेथड्स लाईक हँड पिकिंग, सिविंग, सिविंग म्हणजे शुद्धीकरण, प्युरिफिकेशन ऑर फिल्ट्रेशन दॅट वी यूज इन अवर डे टू डे लाईफ. समटाईम्स स्पेशल टेक्निक्स हॅव टू बी यूज फॉर द सेपरेशन ऑफ कॉम्पोनंट्स ऑफ अ मिक्सर्स. कधी कधी स्पेशल टेक्निक्स वापरायला लागतात. या सगळ्या ज्या लिहिलेल्या आहेत या स्पेशल टेक्निक्स आहेत. आणि सिम्पल टेक्निक्स कुठल्या आहेत? हँड पिकिंग, विनोईंग, सिविंग म्हणजे प्युरिफिकेशन किंवा फिल्ट्रेशन. फिल्ट्रेशन काल आपण बघितलं होतं, फिल्टर पेपर लावून खाली फनेल असतं, फिल्टर पेपरवरती जे काही हार्ड मटेरियल असेल, जे काही कॉम्पोनंट्स असतील ते गॅदर होतात, उरलेलं लिक्विड खाली फ्लो होऊन जातं. सिम्पल टेक्निक आहे अगदी फिल्ट्रेशनची. बट आता आपल्याला स्पेशल टेक्निक्स बघायचे आहेत. ओके, सो लेट अस स्टार्ट. पहिली ऍक्टिव्हिटी आहे टू ऑप्टेन कलर्ड कॉम्पोनंट दॅट इज डाय फ्रॉम इंक. जी इंक असते आपली ती लिक्विड फॉर्ममध्ये असते, वेगवेगळ्या कलर्समध्ये असते. हे बघा, इथे इंक बॉटल्स आहेत. ओके, सो ब्ल्यू, ब्लॅक, रेड या तीन प्रकारच्या इंक आहेत, ब्ल्यू, ब्लॅक, रेड. ठीक आहे, मग ह्याच्यामध्ये जो काही डाय वापरलेला आहे, जो कलर वापरला आहे, तो आपल्याला त्याच्यातनं सेपरेट करायचा. तो कलर सेपरेट करायचा, त्यातनं तो डाय सेपरेट करायचा आणि उरलेलं लिक्विड आपल्याला नको आहे. दॅट इज द ऍक्टिव्हिटी. मग कसं करणार? तर त्यासाठी टेक्निक वापरली इव्हॅपोरेशन टेक्निक. कुठली टेक्निक वापरलेली आहे? इव्हॅपोरेशन टेक्निक वापरली आहे. त्याच्यामध्ये जो वोलाटाईल कॉम्पोनंट आहे म्हणजे जो सॉल्व्हंट आहे, वोलाटाईल म्हणजे इट विल व्हॅनिश, तो व्हॅनिश होऊन जाईल. तो सॉल्व्हंट आहे, सॉल्व्हंट म्हणजेच त्याच्यामध्ये वॉटर कंटेंट आहे. इथं मी लिहिलं आहे इंक, इंक मधला सॉल्व्हंट कोण आहे? वॉटर आहे. आणि डाय काय आहे? सोल्यूट आहे. सो डाय विल रिमेन अँड सॉल्व्हंट विल व्हॅनिश, इट विल इव्हॅपोरेट. इट इज अ वोलाटाईल कॉम्पोनंट, इज सेपरेटेड फ्रॉम नॉन वोलाटाईल सोल्यूट. सोल्यूट जे डाय आहे दॅट इज नॉन वोलाटाईल, इट विल नॉट व्हॅनिश, इट विल रिमेन. आणि टेक्निक काय? इव्हॅपोरेशन. इव्हॅपोरेशन आपल्याला माहिती आहे काय असतं? इव्हॅपोरेशन टू ऑप्टेन द कॉम्पोनंट बिलो इट्स बॉइलिंग पॉइंट बाय हिटिंग. सो बिलो बॉइलिंग पॉइंट इज कॉल्ड इव्हॅपोरेशन. शिकलेलो आहे आपण ते. लेट अस रीड ऍक्टिव्हिटी काय आहे. अपॅरेटस इथं मी दिलंय, रेफर फिगर 2.5 इन टेक्स्टबुक. ही जी फिगर आहे 2.5 इव्हॅपोरेशनची, ही तुम्हाला ड्रॉ करायची इथे या केससाठी. ओके, आणि मग या नोट्स लिहून घ्यायचे. ऍक्टिव्हिटी जे काही प्रोसेस दिले, प्रोसेस लिहायची काही गरज नाही, डायग्राम ड्रॉ करा आणि नोट्स कॉपी करा त्याच्याखाली. आणि त्याचं कंटेंट काय आहे हा कंटेंट त्याच्याखाली तुम्हाला कॉपी करायचे. ओके, आणि जे काही ऍप्लिकेशन्स असतील त्या ऍप्लिकेशन्स पण तुम्हाला टेक्स्टबुकमधून कॉपी करायचे. मी प्रत्येक ठिकाणी तसं मेन्शन केलेलं आहे की राईट ऍप्लिकेशन्स फ्रॉम टेक्स्टबुक. इथं पण लिहिलं राईट द ऍप्लिकेशन्स फ्रॉम टेक्स्टबुक ऑन पेज 20. प्रत्येक टेक्निकच्या खाली जे ऍप्लिकेशन्स दिलेले आहेत ते टेक्स्टबुकमधनं तसेच्या तसे कॉपी करायचे आहेत तुम्हाला. ओके, सो लेट अस रीड ऍक्टिव्हिटी 2.4. फिल हाफ अ बीकर विथ वॉटर, पुट अ वॉच ग्लास ऑन द माउथ ऑफ द बीकर,
put a few drops of ink on the watch glass. Now start heating the beaker. We do not want to heat the ink directly. Ink la directly heat nahi karayche. Manun varti watch glass thevlela aahe. He diagram madhe dil. Tyachyanantar continue heating as the evaporation goes on and stop heating when you do not see any further change in the watch glass. Observe carefully and record your observation. Aata tumcha observation kay asnar ya case madhe ki ink is a mixture of water and dye. वॉटर सगळं इव्हॅपोरेट होऊन गेलेलं आहे, ते वेपर्स मध्ये चेंज झालंय आणि वॉच ग्लास वरती फक्त खाली काय राहिलंय, डाय राहिलेलं आहे. ओके, सो आवर एक्सपेरिमेंट इज फिनिश्ड. काय केलं फ्रेंड, वी ऑप्टेन कलर्ड कॉम्पोनंट फ्रॉम इंक. जो डाय आहे तो आपण ऑप्टेन केलेला आहे. तर इथं काही प्रश्न आहेत त्यांनी मेन्शन केलेले, सो यू रीड इट. ठीक आहे, व्हॉट डू यू थिंक, हॅज गॉट इव्हॅपोरेटेड, वॉटर गॉट इव्हॅपोरेटेड, इज देर एनी रेसिड्यू ऑन द वॉच ग्लास, येस देर इज अ रेसिड्यू ऑन द वॉच ग्लास, दॅट इज द इंक, दॅट इज द डाय रिमेनिंग. And what is your interpretation? Is ink a single substance or is it a mixture? So obviously, ink is a mixture of dye and water. We find that ink is a mixture of dye in water. Thus, we can separate volatile component solvent from its non-volatile solute by the method of evaporation. Easy. Okay. Next, second, how we can separate cream from milk? So second is to separate क्रीम फ्रॉम मिल्क. कुठली टेक्निक वापरलेली आहे, सेंट्रीफ्युगेशन टेक्निक. फॉर दिस द सेंट्रीफ्युजिंग मशीन इज यूज, ऑर मिल्क चर्नर जे घरी असतं तुमच्या घुसळण्यासाठी वापरतात, इलेक्ट्रिक पण मिळतं. ठीक आहे, इलेक्ट्रिक चर्नर वापरलं जातं, ते यूज करून पण तुम्हाला क्रीम सेपरेट करता येते मिल्क पासून. किंवा ताकातनं जे लोणी काढतो आपण, दॅट इज ऑल्सो सेंट्रीफ्युगेशन. ओके, घुसळणे. एका सेंटर पॉइंटच्या अवतीभोवती चक्र फिरत असतं सगळं, दॅट इज सेंट्रीफ्युजिंग. प्रिन्सिपल काय आहे त्याचं, denser particles are forced to the bottom and the lighter particles stay at the top when spun rapidly. Spun करायचं, spun म्हणजे तुमच्या washing machine मध्ये जसं spinning होत असतं, कपडे वाळतात, spun होतं, पाणी सगळं निघून जातं, कपडे तसेच राहतात. सो denser particles settle down at the bottom, lighter particles stay up. ताक घुसळण्यानंतर लोणी वर निघतं, ताक खाली settle down होतं का, त्याची density जास्त आहे, ते खाली डेन्सर पार्टिकल्स आर फोर्स टू द बॉटम, ते बॉटमला राहणार. लाइटर पार्टिकल्स लोणी वरती निघून येतं सगळं. दॅट इज द सेंट्रीफ्युगेशन टेक्निक. राईट द ऍप्लिकेशन फ्रॉम द टेक्स्टबुक. टेक्स्टबुक मध्ये ऍप्लिकेशन दिलेले आहेत, त्याच्यावर तुम्ही लिहू शकता. काय नाही, सिम्पल अशीच ऍक्टिव्हिटी आहे. ठीक आहे, नाव आन्सर, व्हॉट डू यू ऑब्झर्व ऑन चर्निंग द मिल्क. मिल्क चर्निंग करताना काय ऑब्झर्व करतो आपण, की क्रीम वरती निघून येते, दॅट इज द लाइटर पार्टिकल, आणि डेन्सर पार्टिकल्स आर रिमेनिंग ऍट द बॉटम. ठीक आहे, sometimes the solid particles in a liquid are very small and pass through the filter paper. For such particles filtration technique cannot be used for separation. Ashayasati simple filtration aplyala vaparta yenar nahi. So such mixtures are separated by centrifugation. Centrifugation vaprun aplyala te separate karava lagel. The principle is that the denser particles are forced to the bottom and the lighter particles stay at the top when spun rapidly. Principle itha mention kelela apan. Applications, राईट ऍप्लिकेशन फ्रॉम द टेक्स्टबुक. मी फक्त वाचतोय इथं, पण तुम्हाला ते नोट्स मध्ये कॉपी करायचे टेक्स्टबुक मधून. ओके, युज इन डायग्नॉस्टिक लॅबोरेटरीज फॉर ब्लड अँड युरिन टेस्ट. कधी जर तुम्ही एखाद्या लॅबोरेटरी मध्ये गेला असाल, लॅब मध्ये काही तुमची ब्लड किंवा युरिन टेस्ट करण्यासाठी, तर तिथे ते मशीन असतं. ओके, सेंट्रीफ्युजिंग मशीन कम्प्लिटली ते असं फिरतं. तुमचं ब्लड टेस्ट करायचं असेल, ब्लड असं फिरतं आणि मग त्याचे काही रिपोर्ट्स ते बनवतात प्रोसेस करून फर्दर. बट देअर इट इज युज्ड इन डेअरीज अँड होम टू सेपरेट बटर फ्रॉम क्रीम. हे जे चिलिंग प्लांट असतात दुधाचे, कात्रजचा प्लांट असेल, गोकुळ दूध येतं, चितळ्यांचा असेल, चितळे दूध, यांचे जे प्लांट्स आहेत, काय करतात ते, जे प्युअर मिल्क जे असतं त्याच्यामधनं क्रीम कशी सेपरेट करतात, बाय युझिंग दिस सेंट्रीफ्युगेशन टेक्निक. आणि मग आपल्याला ते टोंड मिल्क म्हणून मिळतं. क्रीम काढून घेतलेली असते, नुसतं मग फालतू उरलेलं दूध तुम्हाला देतात जास्त किमतीमध्ये. ओके, युज्ड इन वॉशिंग मशीन्स टू स्क्वीज आउट वॉटर फ्रॉम वेट क्लोथ्स. वॉशिंग मशीन मध्ये सुद्धा सेंट्रीफ्युगेशन वापरलं जातं. कधी बघा, ते वरतून कपडे असे फिरत असतात. सो दॅट इज सेंट्रीफ्युगेशन टेक्निक. ओके, टू रिमूव्ह द वॉटर कंटेंट फ्रॉम द वेट क्लोथ्स. दिस वॉज ऑल अबाउट सेंट्रीफ्युगेशन. नाउ नेक्स्ट तर खूपच सोपी आहे. 2.3.3, हाऊ वी कॅन सेपरेट अ मिक्सचर ऑफ टू इमिसिबल लिक्विड्स. इमिसिबल लिक्विड्स म्हणजे जे एकमेकांमध्ये मिक्स होत नाहीत, किती प्रयत्न केले तरी मिक्स होत नाही, दोन लेअरच राहणार वेगळे. सो टू सेपरेट अ मिक्सचर ऑफ टू इमिसिबल लिक्विड्स युझिंग सेपरेटिंग फनेल वापरलं गेलं. हे बघा, इथं ही फिगर 2.6 ही तुम्हाला ड्रॉ करायची आहे.
नोटबुक मध्ये यू हैव टू ड्रॉ दिस सेपरेटिंग फनेल. सेपरेटिंग फनेल मध्ये काय दिसतंय, केरोसिन घेतलंय, वॉटर घेतलंय, केरोसिन आणि वॉटर सेपरेटली घेतलेले आहेत. इथे स्टॉप कॉक लावलेलं आहे खाली. डेन्सिटी वेगळी असल्यामुळे ते दोन वेगळे लेअर राहणार. खाली पाणी आहे बिकॉज इट इज मोर डेन्स, इट्स डेन्सिटी इज मोर. स्टॉप कॉक आहे, स्टॉप कॉक ओपन केला पाणी सगळं निघून येईल, ह्या लेवलपर्यंत आलं की परत बंद करायचा, सेपरेट केरोसिन राहून जाईल त्याच्यामध्ये. ओके, सो दिस इज ऑल अबाउट युझिंग अ सेपरेटिंग फनेल. काय प्रिन्सिपल आहे त्याचं, इनमिसिबल लिक्विड्स सेपरेट आउट इन लेयर्स डिपेंडिंग ऑन देअर डेन्सिटीज. ओके, पुढे ऍप्लिकेशन्स दिलेले आहेत, ऍप्लिकेशन्स मी रीड करतो, यू हॅव टू राईट इट डाऊन. ही डायग्राम पण तुम्हाला ड्रॉ करायची. ओके, काय ऍप्लिकेशन्स आहेत, टू सेपरेट मिक्सचर ऑफ ऑइल अँड वॉटर इन द एक्स्ट्रॅक्शन ऑफ आयर्न फ्रॉम इट्स ओर. द लाइटर स्लॅग इज रिमूव्ह फ्रॉम द टॉप बाय दिस मेथड अँड लिव्ह द मोल्टन आयर्न ॲट द बॉटम ऑफ द फर्नेस. सो बाय युझिंग दिस फनेल द प्रिन्सिपल इज दॅट इमिसिबल, इमिसिबल म्हणजे जे मिश्रित होत नाहीत, एकमेकांमध्ये मिक्स होत नाहीत. इमिसिबल लिक्विड सेपरेट आउट इन लेयर्स डिपेंडिंग ऑन देअर डेन्सिटी. ज्याची डेन्सिटी जास्त तो खाली सेटल होईल, ज्याची डेन्सिटी कमी त्याचा लेअर वरती राहील. हे आपण बघितलेलं, ऑइलचा लेअर पाण्याच्या वरती येतो नेहमी, का, त्याची डेन्सिटी जास्त आहे. ओके, नेक्स्ट 2.3.4, टू सेपरेट मिक्सर ऑफ सॉल्ट अँड अमोनियम क्लोराईड दॅट इज NaCl अँड NH4Cl. ह्याच्यासाठी जी टेक्निक वापरली आहे त्याचं नाव आहे सब्लिमेशन. व्हॉट इज सब्लिमेशन, हे असं ॲपरेटस स्टँड आहे, त्याच्यावरती ही चायना डिश ठेवलेली. चायना डिशमध्ये दोघांचं मिक्सर आहे, NaCl पण आहे आणि NH4Cl पण आहे, बोथ आर सेम इन कलर. ठीक आहे, हे मिक्सर आहे, दॅट इज ऑफ कॅम्फर अँड सॉल्ट. कॅम्फर म्हणजे कापूर, आपण बघितलं होतं ऑलरेडी. वेन कॅम्फर इज हिटेड इट चेंजेस डिरेक्टली फ्रॉम सॉलिड टू वेपर स्टेट, दॅट वी हॅव सीन. सो व्हॉट इट इज हॅपनिंग हिअर, सब्लिमेशन, चेंज ऑफ सॉलिड टू गेशियस स्टेट ऑन हिटिंग, आणि जो खाली राहील तो सॉल्ट असेल. ओके, सब्लिमेबल वॉलाटाईल कॉम्पोनंट इज सेपरेटेड फ्रॉम नॉन सब्लिमेबल इम्प्युरिटी. जे सब्लिमेबल आहे म्हणजे जे इव्हॅपोरेट होऊ शकतं, विथ चेंजेस फ्रॉम सॉलिड टू गेशियस डिरेक्टली, इज सब्लिमेबल, अँड रिमेनिंग इज युअर नॉन सब्लिमेबल इम्प्युरिटी. सब्लिमेबल सॉलिड्स कुठले कुठले आहेत, अमोनियम क्लोराईड आहे, नॅफ्थलिन दॅट इज कॅम्फर, नॅफ्थलिन जे बॉल्स असतात ना झुराच्या गोळ्या पण ठेवतो नॅफ्थलिन बॉल्स, किंवा अँथ्रासिन इज वन मोर कॉम्पोनंट विच इज अ सब्लिमेबल सॉलिड. अदर दॅन दॅट कॅम्फर, कापूर. ओके, सो वॉट इज गोइंग टू हॅपन, हे उलटं फनेल ठेवलंय त्याच्यावरती, वरतून कॉटन प्लगनी ते क्लोज केलेलं आहे, इन्व्हर्टेड फनेल आहे. खालून हिटिंग चालू केल्यानंतर जे कॅम्फर असेल इट विल टर्न इन टू वेपर्स, आणि ते जे वेपर्स आहेत, वेपर्स ऑफ कॅम्फर, दे विल सेटल डाऊन ऑन दिस फनेल, दॅट इज सॉलिडिफाईड कॅम्फर. ओके, सो इझी टेक्निक आहे, इट्स नेम इज सब्लिमेशन. आय होप सो समजलं असेल. डायग्राम तुम्हाला ड्रॉ करायची आहे, फिगर 2.7 इथं लिहायचं राहिलंय. आय गेस रेफर फिगर 2.7 दॅट यू हॅव टू ड्रॉ, ही तुम्हाला ड्रॉ करायची आहे सब्लिमेशनच्या या कंटेंटमध्ये. ओके, नाव नेक्स्ट दॅट इज 2.3.5, कम टू नेक्स्ट टेक्निक 2.3.5, ही क्रोमॅटोग्राफी टेक्निक आहे. आता ही क्रोमॅटोग्राफी टेक्निक काय, लेट अस सी. कशासाठी यूज केली आहे, इज द डाय इन ब्लॅक इंक अ सिंगल कलर, जी डाय असते मग जी डाय सेपरेटली काढली ना आपण, ही तो सिंगल कलर आहे का त्याच्यामध्ये वेगळे वेगळे कलर्स आहेत अजून, हे सेपरेशन करायचं. फॉर दॅट क्रोमॅटोग्राफी इज यूज. आता ही क्रोमॅटोग्राफी टेक्निक काय आहे, यूज फॉर सेपरेशन ऑफ दोज सोल्युट्स दॅट डिझॉल्व इन द सेम सॉल्व्हंट, म्हणजे जो डाय आहे त्याच्यामध्ये पण मिक्सिंग आहे, दोन तीन प्रकारचे सोल्युट मिळून तो डाय तयार झालेला आहे. And it is mixing, that is dissolving in the same solvent. The same water madhe mix hota hai, manun to ekach color dishto. But nahi, to ek color nahi hai. It is a variety of colors. Okay, let us read. For that, you have to refer figure 2.8. Figure 2.8 on page 21. This you have to draw. Okay, activity kaya hai, mi vasto lages tumhala clear hunde. Activity, take a thin strip of filter paper. Draw a line on it using a pencil approximately 3 cm above the lower edge. खालून वरती 3 cm वर एक लाईन ड्रॉ करायची आहे. त्याच्यानंतर पुट अ स्मॉल ड्रॉप ऑफ इंक दॅट इज वॉटर सोल्युबल, स्केच पेन असेल काही असेल, कुठली इंक घ्या त्याचा एक ड्रॉप त्या लाईन वरती ड्रॉ करा. लोअर द फिल्टर पेपर इन टू अ जार फिल्ड ऑफ वॉटर, हे असं पाणी भरलेलं आहे खाली, ह्याच्यावरती हा पेपर तुम्हाला डिप करायचा आहे थोडक्यात, वरतून क्लोज केलेलं आहे. आणि
अबव द वॉटर लेवल, वॉटर लेवल च्या वरती वॉच केअरफुली एज द वॉटर राइजेज अप ऑन द फिल्टर पेपर, रेकॉर्ड युअर ऑब्झर्वेशन. थोडं 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 फिल्टर पेपर ह्याच्यामध्ये डीप व्हायला स्टार्ट होईल आणि जेव्हा हे पाणी त्या इंक ड्रॉपला टच होईल दॅट इंक ड्रॉप विल स्प्रेड आणि तो स्प्रेड झाल्यानंतर त्याचा कलर चेंज होईल. ओके, सो व्हाय दिस इज हॅपनिंग नाव? दिस इज बिकॉज ऑफ सेम सोल्युट्स दॅट डिझॉल्व इन द सॉल्व्हंट. ओके, डिफरंट टाइप्स ऑफ सोल्युट्स आर डिझॉल्विंग इन द सेम सॉल्व्हंट म्हणून तो कलर चेंज होतोय. व्हॉट डू यू ऑब्झर्व? डू यू ऑब्टेन डिफरंट कलर्स ऑन द फिल्टर पेपर स्ट्रिप? व्हॉट अकॉर्डिंग टू यू कॅन बी द रिझन फॉर द राईज ऑफ कलर्ड स्पॉट ऑन द पेपर स्ट्रिप? असं का होतं आता? लेट अस रीड. द इंक दॅट वी यूज हॅज वॉटर ॲज द सॉल्व्हंट अँड डाय इज सोल्युबल इन इट. हे आपण मगाशी पण बघितलं इथे की सॉल्व्हंट कोण आहे? वॉटर आहे. आणि सोल्युट कोण आहे? डाय आहे. ओके, ॲज द वॉटर राइजेस ऑन द फिल्टर पेपर इट टेक्स अलॉंग विथ इट द डाय पार्टिकल्स. ते डाय पार्टिकल्स त्याच्यामध्ये ऍब्झॉर्ब करून घेते जसं पाणी त्याला टच होईल. युजली अ डाय इज अ मिक्सचर ऑफ टू ऑर मोर कलर्स. अ डाय, हे वाक्य लक्षात ठेवा, अ डाय इज अ मिक्सचर ऑफ टू ऑर मोर कलर्स ऑलवेज. तो सिंगल कलर नाही, इट इज अ मिक्सचर ऑफ टू ऑर मोर कलर्स. द कलर्ड कॉम्पोनंट दॅट इज मोर सोल्युबल इन वॉटर राइजेस फास्टर अँड इन दिस वे द कलर्स गेट सेपरेटेड. जो लवकर सोल्युबल आहे सॉल्व्हंटमध्ये तो लवकर मिक्स होईल आणि उरलेला कलर त्याच्यापासून सेपरेटली दिसायला लागेल. तेच ते म्हणतात द कलर्ड कॉम्पोनंट दॅट इज मोर सोल्युबल इन वॉटर, लवकर सोल्युबल होणार, राइजेस फास्टर, पटकन स्प्रेड होतो, पाणी त्याला टच झाल्या तो स्प्रेड होतो आणि म्हणून आपल्याला वेगळे कलर्स दिसतात. इट गेट सेपरेटेड फ्रॉम द ओरिजिनल कलर ऑफ द डाय. दिस प्रोसेस ऑफ सेपरेशन ऑफ कॉम्पोनंट्स ऑफ अ मिक्सचर इज नोन एज क्रोमॅटोग्राफी टेक्निक. क्रोमा इन ग्रीक मीन्स कलर, हा ग्रीक वर्ड आहे, ग्रीक वर्ण आलेला आहे, क्रोमा वर्ण आलेला आहे वर्ड आहे. दिस टेक्निक वॉज फर्स्ट यूज फॉर द सेपरेशन ऑफ कलर्स, सो दिस नेम वॉज गिवन क्रोमॅटोग्राफी. इट इज द टेक्निक यूज फॉर सेपरेशन ऑफ दोज सोल्युट्स दॅट डिझॉल्व इन द सेम सॉल्व्हंट. हे त्याचं प्रिन्सिपल आहे, जे सोल्युट जे सेम सॉल्व्हंटमध्ये डिझॉल्व होतात अशांना सेपरेट करण्यासाठी ही टेक्निक वापरली जाते. अजून ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीज तुम्हाला हायर क्लासेसमध्ये बघायला मिळतील. इथे खाली एक इन्स्ट्रक्शन दिले, राईट ऍप्लिकेशन फ्रॉम टेक्स्टबुक ऑन पेज 21. इथे पेज 21 वरती ह्या टॉपिकच्या खाली ऍप्लिकेशन आहेत, दोज यू हॅव टू राईट, जेणेकरून तुमचे नोट्स प्रॉपरली तयार होतील. सो तुमची थीम काय असणार आहे? टायटल द्यायचं, टेक्निकचं नाव लिहायचं, त्याचं प्रिन्सिपल लिहायचं, त्याची डायग्राम ड्रॉ करायची आणि त्याच्या खाली ऍप्लिकेशन लिहायचं. कंटेंट आणि टायटल लिहिलेलं आहे, फिगर तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये बघून ड्रॉ करायचे, ऍप्लिकेशन्स पण तुम्हाला टेक्स्टबुकमधून लिहायचे. ओके, सो दॅट फिनिशेस युअर प्रॉपर ऍक्टिव्हिटी. ओके, ऍक्टिव्हिटीची प्रोसेस नाही लिहायची तुम्हाला, प्रोसेस कोणी विचारत नाही. ठीक आहे, फाईन. नेक्स्ट, कमिंग टू 2.3.6. 2.3.6 मध्ये काय करायचं आपल्याला? टू सेपरेट मिक्सचर ऑफ टू मिसिबल लिक्विड्स. मिसिबल लिक्विड्स म्हणजे जे मिक्स होतात, दे गेट मिक्सडअप, देअर कॉम्पोनंट्स गेट मिक्सडअप. अशा मिसिबल लिक्विड्सला सेपरेट करायचं. प्रिव्हियसली काय बघितलं होतं इथं आपण? इथं इमिसिबल होतं. म्हणजे इमिसिबल म्हणजे कुठले लिक्विड्स जे मिक्स होत नाही, ज्यांचं मिश्रण होत नाही. मिसिबल म्हणजे मिश्रण होतं. ठीक आहे, सो लेट अस सी नाउ काय ऍक्टिव्हिटी, कुठली टेक्निक वापरली इथं? डिस्टिलेशन टेक्निक. आता ही जी डिस्टिलेशन टेक्निक आहे ह्याची फिगर इथे दिलेली आहे तुम्हाला, फिगर 2.9 इथं मेन्शन केलं आहे मी. फिगर 2.9 यू हॅव टू ड्रॉ दिस डायग्राम. ओके, ही डायग्राम तुम्हाला ड्रॉ करायची, ऍक्टिव्हिटी तुम्हाला लिहायची नाही आहे, डायग्राम ड्रॉ करायची. आता ही टेक्निक काय, कुठले दोन लिक्विड्स वापरले? द लिक्विड्स युज्ड आर ऍसिटोन प्लस वॉटर. ऍसिटोन इज ऑल्सो लिक्विड, इट्स अदर नेम इज प्रोपॅनॉन, केमिकल फॉर्म्युला C3H6O. इट इज कलरलेस, इट इज ऑल्सो कलरलेस लाईक वॉटर. बट डिफरन्स काय वॉटरमध्ये आणि ऍसिटोनमध्ये? बॉइलिंग पॉईंट ऑफ ऍसिटोन इज 56 degrees Celsius अँड बॉइलिंग पॉईंट ऑफ वॉटर इज 100 degrees Celsius. सो वॉट विल हॅपन, ऍसिटोन वेपरायझेस, ऍसिटोन विल वेपरायज, पहिले वेपरमध्ये कन्वर्ट करायचं त्याला अँड देन कंडेन्सेस इन द कंडेन्सर, नंतर पुन्हा कंडेन्सेशन करायचं. इट विल बी कलेक्टेड सेपरेटली इन अनदर बीकर. अगेन इट इन द लिक्विड फॉर्म ऍसिटोन विल बी सेपरेटेड अँड वॉटर विल रिमेन, वॉटर इज लेफ्ट बिहाइंड इन द डिस्टिलेशन फ्लास्क. हा जो काही डिस्टिलेशन फ्लास्क आहे ह्याच्यामध्ये वॉटरच शिल्लक राहील फक्त, ह्याच्यातलं ऍसिटोन जे होतं ते आधी वेपराइज होणार, नंतर पुन्हा कंडेन्सेशन करणार त्याचं अँड इट विल बी कलेक्टेड सेपरेटली. ओके, सो दॅट इज द टेक्निक, ऍसिटोन फ्रॉम लिक्विड टू वेपर अँड अगेन फ्रॉम वेपर टू लिक्विड, ऍसिटोन इज सेपरेटेड फ्रॉम वॉटर. दिस प्रोसेस इज कॉल्ड डिस्टिलेशन टेक्निक. ओके, फिगर यू हॅव टू ड्रॉ, ऍप्लिकेशन्स काही असतील तर यू हॅव टू राईट दॅम डाऊन. दिस मेथड इज कॉल्ड डिस्टिलेशन. पुढच्या पानावर आलोय मी,
This method is called distillation. It is used for the separation of components of a mixture containing two miscible liquids that boil without decomposition and have sufficient difference in their boiling points. So, एक गोष्ट लक्षात येते की दोन्ही लिक्विड्सचा बॉइलिंग पॉइंट हा वेगळा वेगळा हवा. There should be some difference between those two boiling points of those two liquids. जर difference असेल तरच ते separate करता येतील. Okay? Now, next technique is fractional distillation. To separate a mixture of two or more miscible liquids, for which आता हे अजून एक example त्यांनी घेतलेलं आहे, ह्यासाठी fractional distillation process वापरली जाते. आता आपण डायरेक्टली मेन एक्झाम्पल वर येऊया. नेक्स्ट इज 2.3.7 टू ऑब्टेन डिफरंट गॅसेस फ्रॉम एअर. ह्याच्यासाठी फ्रॅक्शनल डिस्टिलेशन वापरणार आहे. सेम अपॅरेटस आहे. द अपॅरेटस इज सेम ॲज प्रिव्हियस. आता ही फिगर 2.10 आहे फ्रॅक्शनल डिस्टिलेशनची. जस्ट अ लॉंग ट्यूब लाईक स्ट्रक्चर विथ फ्रॅक्शन्स इज प्लेस्ड इन दिस डिस्टिलेशन फ्लास्क. डिस्टिलेशन फ्लास्क आणि कंडेन्सरच्या मध्ये ही ट्यूब उभी केलेली आहे. दॅट इज कॉल्ड द फ्रॅक्शनल ट्यूब, फ्रॅक्शनल कॉलम. सिमिलर टू डिस्टिलेशन एक्सेप्ट अ फ्रॅक्शनेटिंग कॉलम इज फिटेड. काय म्हणतात त्याला? फ्रॅक्शनेटिंग कॉलम म्हणतात. इट इज फिटेड बिटवीन द डिस्टिलेशन फ्लास्क अँड द कंडेन्सर. ओके, म्हणजे त्याच्यात काय घडू होणार? इन दिस कॉलम गॅसेस सेपरेटेड, गॅसेस गेट सेपरेटेड ऍट डिफरंट हाईट्स डिपेंडिंग अपॉन देअर बॉइलिंग पॉइंट्स. गॅसेसचे पण बॉइलिंग पॉइंट्स आहेत वेगळे वेगळे. सो डिपेंडिंग ऑन द बॉइलिंग पॉइंट्स दीज गॅसेट्स विल बी गेटिंग कलेक्टेड इन दोज फ्रॅक्शनेटिंग कॉलम. जे कप्पे कप्पे आहेत त्याच्यामध्ये, प्रत्येक कप्प्यांमध्ये अकॉर्डिंग टू देअर डेन्सिटीज, अकॉर्डिंग टू देअर बॉइलिंग पॉइंट्स, दोज गॅसेस विल गेट कलेक्टेड. ओके, बाकी प्रोसेस सेम आहे. हिटिंग करायचं सगळं प्रोसेस सेम आहे. ओके, हाऊ कॅन वी ऑब्टेन डिफरंट गॅसेस फ्रॉम एअर? एअर इज अ होमोजिनियस मिक्सचर अँड कॅन बी सेपरेटेड इन टू इट्स कॉम्पोनंट्स बाय फ्रॅक्शनल डिस्टिलेशन. द फ्लो डायग्राम, आता इथे एक फ्लो डायग्राम दिलेली आहे, ही पण तुम्हाला ड्रॉ करायचं. म्हणून इथे मी दोन फिगर्स मेन्शन केलेल्या आहेत. ड्रॉ फिगर 2.10 अँड 2.11 ऑन पेज 22. या पेज 22 वरती ज्या दोन्ही डायग्राम्स आहेत, फिगर 2.10 आणि 2.11, 2.11 ही फ्लो डायग्राम आहे, ही पण तुम्हाला ड्रॉ करायची आहे ह्या नोट्समध्ये. ओके, 2.3.7 च्या नोट्समध्ये तुम्हाला ती ड्रॉ करायची. सो कसा फ्लो दिलाय बघा, ती प्रोसेस कशी दाखवली आहे. एअर कॉम्प्रेस करायचं आधी. फर्स्ट वी हॅव टू कॉम्प्रेस दिस एअर अँड देन कूल बाय इन्क्रीजिंग प्रेशर अँड डिक्रीजिंग टेम्परेचर. प्रेशर वाढवायचं आहे पण टेम्परेचर कमी करायचं. व्हॉट विल हॅपन? इट विल गेट कन्वर्टेड टू लिक्विड एअर. लिक्विड एअर मध्ये कन्वर्ट झाल्यानंतर अलाव टू वॉर्म अप स्लोली इन फ्रॅक्शनल डिस्टिलेशन कॉलम. हळूहळू त्याचं वॉर्मिंग चालू ठेवायचं, गरम हिटिंग चालू ठेवायचं त्याचं. कुठे? या फ्लास्कमध्ये. ओके, डिस्टिलेशन कॉलममध्ये. नेक्स्ट, गॅसेस गेट सेपरेटेड ऍट डिफरंट हाईट्स. असं केल्याने काय होईल? त्याच्यामधले जे काही वेगवेगळे कॉम्पोनंट्स आहेत, आपल्याला एअरचे कॉम्पोनंट्स माहिती आहेत. एअरचे कॉम्पोनंट्स कोण कोण आहेत? ऑक्सिजन आहे, नायट्रोजन आहे, कार्बन डायऑक्साईड आहे, बरेच कॉम्पोनंट्स आहेत. अदर गॅसेस आहेत वेगळेवेगळे. ओके, अमोनिया आहे, बरेच आहेत. सो दोज गेट सेपरेटेड. आता खाली इथं त्यांनी तीन मेन्शन केलेले आहेत, ऑक्सिजन, अर्गॉन आणि नायट्रोजन. त्यांचे बॉइलिंग पॉईंट्स काय आहेत? ऑक्सिजनचा -183 डिग्री सेल्सिअस, अर्गॉन इज -186 डिग्री सेल्सिअस अँड नायट्रोजन इज -196 डिग्री सेल्सिअस. हे त्यांचे बॉइलिंग पॉईंट्स आहेत. आणि पर्सेंटेज ऑफ एअर बाय व्हॉल्यूम, त्या कॉम्पोनंट्सचा त्या एअरमध्ये किती पर्सेंटेज आहे? ऑक्सिजन वी नो इट इज 21%, नायट्रोजन इज 78.1 म्हणजे 78% अँड अर्गॉन इज 0.9%. असं वेगळ्या वेगळ्या त्या फ्रॅक्शनल कॉलममध्ये हे गॅसेस सेपरेटली जमा होतील. सो वी हॅव सेपरेटेड दीज कॉम्पोनंट्स फ्रॉम द एअर. हे जे वेगळे वेगळे गॅसेस आहेत, ऑक्सिजन, नायट्रोजन, अर्गॉन, हे आपण त्या एअरमधनं सेपरेट केलेले आहेत बाय युझिंग द टेक्निक ऑफ फ्रॅक्शनल डिस्टिलेशन. ओके, अँड नाव लास्ट टेक्निक इज टू ऑप्टेन प्युअर कॉपर सल्फेट फ्रॉम इम्प्युअर मटेरियल. ओके, फ्रॉम इम्प्युअर सॅम्पल. कॉपर सल्फेटचं एक जनरल सॅम्पल आहे, आपल्याला त्यातनं फक्त प्युअर कॉपर सल्फेट काढायचं, बाकी इम्प्युरिटी घालून टाकायची. मग कशी करणार? त्यासाठी जी टेक्निक वापरली जाते त्याचं नाव आहे क्रिस्टलायझेशन टेक्निक. काय नाव आहे त्याचं? इट्स नेम इज क्रिस्टलायझेशन टेक्निक. कशासाठी वापरली जाते? यूज टू प्युरिफाय सॉलिड्स. इट इज यूज टू प्युरिफाय सॉलिड्स. ओके, सो लेट अस रीड. वाचतोय मी 2.3.8, लक्ष द्या. टेक सम इम्प्युअर सॅम्पल ऑफ कॉपर सल्फेट इन अ चायना डिश. चायना डिश मध्ये कॉपर सल्फेटचं सॅम्पल घ्यायचं. डिझॉल्व्ह इट इन मिनिमम अमाऊंट ऑफ वॉटर. थोड्याशा पाण्यात ते मिक्स करायचं.
फिल्टर द इम्प्युरिटीज आउट, नंतर फिल्टर पेपर वापरून ते गाळून घ्यायचंय. पुन्हा इव्हॅपोरेट वॉटर फ्रॉम द कॉपर सल्फेट सोल्युशन सो एज टू गेट सॅच्युरेटेड सोल्युशन. नंतर इव्हॅपोरेशन करायचंय त्याचं, ठीक आहे. इव्हॅपोरेशन केल्यावर काय होईल, पाणी उडून जाईल, पाण्याचा कंटेंट उडून जाईल पूर्ण. कव्हर द सोल्युशन विथ अ फिल्टर पेपर अँड लिव्ह इट अनडिस्टर्ब ॲट रूम टेम्परेचर टू कूल स्लोली. नंतर त्याचं कुलिंग होऊन द्यायचं. हळूहळू कुलिंग होताना काय होईल, एकदा वॉटर कंटेंट उडून गेलेले, फक्त सॅम्पल राहिलेले. आता हे प्युअर सॅम्पल असतात, कारण की त्या इम्प्युरिटीज इव्हॅपोरेशनमधनं आणि फिल्टर केल्यामुळे इम्प्युरिटीज निघून गेलेल्या आहेत. फक्त जेव्हा ते पूर्ण कूल होईल, इट टेक्स वन डे, इफ वेन इट इज कूल्ड यू विल ऑप्टेन प्युअर क्रिस्टल्स ऑफ कॉपर सल्फेट. हे मेन्शन केलं त्यांनी, यू विल ऑप्टेन द क्रिस्टल्स ऑफ कॉपर सल्फेट इन द चायना डिश. दिस प्रोसेस इज कॉल्ड क्रिस्टलायझेशन, कारण की इट इज इन क्रिस्टल फॉर्म्स, इट इज कॉल्ड क्रिस्टलायझेशन. कशासाठी वापरलं जातं, इट सेपरेट्स अ प्युअर सॉलिड इन द फॉर्म ऑफ इट्स क्रिस्टल्स फ्रॉम अ सोल्युशन. बेटर दॅन सिम्पल इव्हॅपोरेशन, सिम्पल इव्हॅपोरेशन पेक्षा बेटर आहे, कारण की इव्हॅपोरेशन मध्ये इम्प्युरिटीज राहतात. फक्त इव्हॅपोरेशन जर केलं तर इम्प्युरिटीज शिल्लक राहतात, आणि क्रिस्टलायझेशन मध्ये इम्प्युरिटीज आर कम्प्लिटली रिमूव्ड अँड प्युअर क्रिस्टल्स आर लेफ्ट. कम्प्लीट इम्प्युरिटीज निघून जातात क्रिस्टलायझेशन टेक्निक मध्ये. ओके, क्रिस्टलायझेशन इज अ प्रोसेस दॅट सेपरेट्स अ प्युअर सॉलिड इन द फॉर्म ऑफ इट्स क्रिस्टल्स फ्रॉम अ सोल्युशन. आता त्याचे काही ऍप्लिकेशन, आणि ते बेटर काय, इव्हॅपोरेशन पेक्षा बेटर काय आहे, कारण की इव्हॅपोरेशन मध्ये सम इम्प्युरिटीज मे रिमेन डिझॉल्व्ड इन द सोल्युशन. इवन आफ्टर फिल्ट्रेशन जरी इव्हॅपोरेशन केलं तरी इम्प्युरिटीज रिमेन्स इन इव्हॅपोरेशन टेक्निक, अँड इन क्रिस्टलायझेशन दोज इम्प्युरिटीज आर कम्प्लिटली रिमूव्ह. सो क्रिस्टलायझेशन इज बेटर दॅन इव्हॅपोरेशन. त्याच्या खाली त्याचे ऍप्लिकेशन दिलेले आहेत, पेज 23 वरती इथं मेन्शन केले, मी राईट द ऍप्लिकेशन फ्रॉम टेक्स्टबुक ऑन पेज 23. सो ह्या कंटेंट खाली इथं तुम्ही त्याचे ऍप्लिकेशन कॉपी कराल. हे दोन ऍप्लिकेशन इथं मेन्शन केलेले आहेत त्यांनी. ओके, कशासाठी वापरलं जातं फक्त एकदा वाचून घेऊ आपण. प्युरिफिकेशन ऑफ सॉल्ट दॅट वी गेट फ्रॉम सी वॉटर, समुद्रातनं जे मीठ काढलं जातं त्या प्युरिफिकेशनसाठी क्रिस्टलायझेशन टेक्निक वापरली जाते. आणि सेकंड थिंग, सेपरेशन ऑफ क्रिस्टल्स ऑफ ॲलम, ॲलम म्हणजे तुरटी फिटकरी, फ्रॉम इम्प्युअर सॅम्पल. त्याचं इम्प्युअर सॅम्पल असेल त्यातनं प्युअर ॲलम जर काढायचं असेल देन ऑल्सो क्रिस्टलायझेशन टेक्निक इज यूज. आणि नंतर ते ॲलम, ती जी तुरटी आहे ती तुम्ही घरात वापरता, इट इज यूज बाय द सलून पीपल ऑल्सो. जर काही कापलं तर आपण ॲलम लावतो, कारण की ते ब्लड क्लॉटिंग करतं, ब्लड लगेच क्लॉट होऊन रक्त थांबतं. दुसरी गोष्ट, वी यूज इट फॉर प्युरिफाईंग ऑफ वॉटर. पाण्याच्या पिंपामध्ये पाण्याचा जो लेअर असतो त्याच्यावर नुसती तुरटी फिरवली तर सगळे इम्प्युरिटीज खाली सेटल डाऊन होतात आणि वरती फक्त शुद्ध पाणी राहतं. ओके, सो दीज आर इट्स ऍप्लिकेशन. नाव फर्दर, इन सिटीज ड्रिंकिंग वॉटर इज सप्लाइड फ्रॉम वॉटर वर्क्स. अनदर एक एक्झाम्पल बघू आता. आता ऍक्च्युअल प्युरिफिकेशन म्हणजे वॉटर वर्क्स, जो आपला वॉटर प्युरिफिकेशन प्लांट आहे पुण्यात सिंहगड रोडला आहे. सिंहगड रोडला वी हॅव अ वॉटर प्युरिफिकेशन प्लांट. अ फ्लो डायग्राम ऑफ टिपिकल वॉटर वर्क्स इज शोन इन फिगर 2.13. फ्रॉम दिस फिगर राईट डाऊन द प्रोसेस इन्वॉल्व टू गेट द सप्लाय ऑफ ड्रिंकिंग वॉटर टू युअर होम फ्रॉम द वॉटर वर्क्स अँड डिस्कस इट इन युअर क्लास. आता ही अजून एक डायग्राम दिलेली आहे, ही तुम्हाला ड्रॉ करायची, आपल्या नोट्समध्ये पण मी देणार आहे तुम्हाला, त्याच्यातनं बघून ड्रॉ केली तरी चालेल. ओके, दिस इज वॉटर प्युरिफिकेशन सिस्टम इन वॉटर वर्क्स. काय काय इन्वॉल्व आहे, रिझर्वॉयर आहे म्हणजे पाण्याची रिझर्वॉयर आहे, तिथून पाणी आलं, देन दिस इज अ सेडिमेंटेशन टँक, इथं काय काय सेटल होतं, सगळे जे काय सॉलिड्स असतील ते इथे सेटल डाऊन होतात, उरलेलं पाणी पुढं जातं. इथे काय, लोडिंग टँक टू सेडिमेंट द सस्पेंडेड इम्प्युरिटीज, जे काय सस्पेंड झालेल्या इम्प्युरिटीज आहेत त्या बाजूला काढलं जातं. उरलेलं पाणी पुढं फिल्ट्रेशन टँकमध्ये जातं, इथं त्याच्यातलं फाईन सँड, अजून जे काय छोटीशी राळ माती जे काही राहिलं असेल, कोर्स ग्रॅव्हल्स राहिले असतील, दोज आर रिमूव्ड इन दिस फिल्ट्रेशन टँक. देन रिमेनिंग वॉटर इज गॉन अहेड फॉर क्लोरिनेशन. क्लोरीन ऍड केलं जातं त्याच्यामध्ये टू किल द बॅक्टेरिया, जो काही बॅक्टेरिया प्रेझेंट असेल तो किल केला जातो बाय युझिंग क्लोरीन. अँड देन दिस क्लोरीन क्लोरिनेशन वेन इट इज डन, दिस वॉटर इज रेडी टू कम टू युअर होम. नंतर ते मग टाक्यांमध्ये साठवून आपापल्या घरी पाईपलाईनमधनं ते पाणी पुरवलं जातं. ओके, सो दिस इज अ बेसिक डायग्राम ऑफ वॉटर प्युरिफिकेशन सिस्टम. तुम्हाला ड्रॉ करायची, नोट्समध्ये पण मी देणार. ऑल्सो यू हॅव टू कॉपी ऑल दीज नोट्स. प्रत्येक ठिकाणी डायग्राम इथं मेन्शन केलेले, रेफर दॅट डायग्राम, ते डायग्राम ड्रॉ करायची, ऍप्लिकेशन्स लिहायचे आहेत टेक्स्टबुकमधूनच. ओके, सो दॅट इज युअर टुडेज होमवर्क. अलॉंग विथ दॅट, ऑन पेज 24 हा टॉपिक संपल्यानंतर जे क्वेश्चन्स आहेत, 1, 2, 3 तीन क्वेश्चन्स आहेत, ह्याचे आन्सर्स पण मी तुम्हाला देणार आहे. दॅट ऑल्सो यू हॅव टू राईट. सो नाव रिमेनिंग इज
नेक्स्ट टॉपिक 2.4 एंड 2.5 या आपण उद्याच्या लेक्चर मध्ये कव्हर करूयात. ओके, दिस वॉज ऑल फॉर टुडे. आय होप सो समजलं असेल. पुन्हा एकदा रिपीट करतो रिव्हिजन म्हणून. सेपरेटिंग द कॉम्पोनंट्स ऑफ अ मिक्सर, 8 टेक्निक बघितल्यात आपण. किती? 8 टेक्निक्स. कुठल्या? इव्हॅपोरेशन टेक्निक, सेंट्रीफ्युगेशन टेक्निक, यूजिंग अ सेपरेटिंग फनल, सब्लिमेशन, क्रोमॅटोग्राफी, डिस्टिलेशन, फ्रॅक्शनल डिस्टिलेशन अँड क्रिस्टलायझेशन. या 8 टेक्निक्स आपण आज बघितलेल्या आहेत. त्यांच्या रिस्पेक्टिव्ह डायग्राम्स आहेत, त्या टेक्स्टबुकमधनं तुम्हाला ड्रॉ करायचे आहेत. त्याचं प्रिन्सिपल आणि एक्सप्लेनेशन इथं मेन्शन केलेलं आहे आणि ऍप्लिकेशन्स पण तुम्हाला टेक्स्टबुकमधनं लिहायचे आहे. ओके, सो आय होप सो समजलं असेल. इझी टॉपिक होता, फक्त वेगळ्या वेगळ्या प्रोसेसेस आपण बघितल्या आहेत त्याच्यामध्ये. ओके, सो वी विल स्टॉप युअर टुडे. टुमॉरो वी विल मीट विथ द नेक्स्ट टॉपिक 2.4 अँड 2.5. ओके, चलो, सी यू, बाय बाय.